पंढरपूर येथे लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चंद्रभागेच्या पवित्र तीर्थाने दुग्धाभिषेक करून त्यांच्या प्रतिमेला शुद्ध करण्यात आलं. गेल्या 2 दिवसापासून अजितदादा गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येत होतं. परंतु भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के यांच्या नेतृत्वाखाली पडळकर समर्थक धनगर व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळ त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केला. यावेळी बोलताना माऊली हळणवार म्हणाले, गेल्या 50 वर्षांमध्ये शरद पवार व पवार कुटुंबियांनी धनगर समाजाच्या 3 पिढ्या बर्बाद केल्या. समाजातील अनेक नेत्यांना संपवण्याचं काम केलं. त्यामुळे पडळकर जे बोललेले ते अगदी खरं आहे. संपूर्ण बहुजन समाज पडळकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तारीख व वेळ ठरवावी आणि त्या ठिकाणी पडळकर यांना घेऊन आम्ही यायला तयार आहोत. आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पिलो नाही, त्यामुळे जशाच तसे उत्तर दिलं जाईल. प्राध्यापक सुभाष मस्के, बालाजी पाटील, प्रसाद कोळेकर, हनुमंत शेंडगे, नवनाथ मदने, अण्णा उसके, योगेश मिटकरी, अमोल खरात, चैतन्य हाके, सूरज लवटे, गणेश गोरड, विक्रम तरंगे, संतोष शेळके, शिशुपाल कारंडे यांच्यासह पडळकर समर्थक यावेळी उपस्थित होते. पावनभूमीमध्ये नामदेव पायरीच्या पुण्य ठिकाणी लोकनेते आणि बहुजनांचे हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून आम्ही त्यांचा फोटो शुद्ध प्रतिमा शुद्ध केलेले आहे. कारण गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बँका खाल्ल्या, सुतगिरणी खाल्ल्या, कारखाने खाल्ले, भ्रष्टाचार केला, दादागिरी केली असले भ्रष्टाचारी हात आमच्या बहुजनांच्या दैवताच्या फोटोला लागलेले होते. आणि त्यामुळं आम्ही आज गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा या ठिकाणी शुद्ध केलेली आहे. आणि गेल्या 4 दिवसापासून भ्रष्टवादीचे दलाल कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकरांना फिरू देणार नाही अशी भाषा, मगरुरीची भाषा करीत आहेत. परंतु माझं त्यांना आव्हान आहे, ज्या ज्या तुम्ही काळ वेळ आणि तारीख ठरवा त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांना घेऊन आम्ही छातीचा कोट करून आम्ही या ठिकाणी यायला तयार आहे. आम्ही मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाही. या पुढे जर अशा प्रकारची वागणूक द्याल तर जशाच तसं उत्तर तुम्हाला महाराष्ट्रभर मिळेल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.